स्वागत आहे आपल्या सर्वांचे डी स्टडी या यूट्यूब चॅनलवर। या यूट्यूब चॅनलद्वारे मी तुम्हाला तुमच्या स्पर्धा परीक्षेसाठी व्हिडिओ प्रोव्हाइड करणार आहो। जर आपण कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर तुम्हाला हे व्हिडिओ नक्की उपयोगाचे ठरणार आहे। वळूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओकडे। बघा, आज मी तुम्हाला दैनंदिन चालू घडामोडी 19 जून 2021 यावरच्या ज्या काही चालू घडामोडी आहे त्या तुमच्यासोबत डिस्कस करणार आहो। सर्वात प्रथम आपण 18 जून 2021 ज्याही न्यूज पाहिलेल्या होत्या त्यावरील आज आपण क्वेश्चन डिस्कस करूया। मग नंतर 19 जून 2021 यावरच्या न्यूज पाहूया। बघा, आता पहिला क्वेश्चन, महाराष्ट्र सरकारने येथे सिक्कीम हाऊस बांधण्याच्या विषयाला सिक्कीमच्या प्रस्तावाला मान्यता दिली। महाराष्ट्र सरकारने - येथे सिक्कीम हाऊस बांधण्याच्या विषयाला सिक्कीमच्या प्रस्तावाला मान्यता दिली। कुठे? नवी दिल्ली येथे। महाराष्ट्र सरकारने नवी दिल्ली येथे सिक्कीम हाऊस बांधण्याच्या विषयाला सिक्कीमच्या प्रस्तावाला मान्यता दिलेली आहे। आता बघा, इथे मी ऑप्शन घेतलेला आहे बीड। तुम्हाला आठवत असेल बीड या जिल्ह्यात काय झालेलं होतं, प्रियदर्शनी महिला सहकारी बँक आहे, प्रियदर्शनी महिला सहकारी बँक आहे। जिल्हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच भारतीय रिझर्व्ह बँकने काय केलं होतं, 1 लाख रुपयाचा पेनाल्टी लावलेला होता। हे आठवण ठेवा। तुम्हाला इथे या प्रकारे क्वेश्चन नाही होणार की भारतीय रिझर्व्ह बँकने 1 लाख रुपये याचा पेनाल्टी कोणाला लावला हे न विचारता तुमचा एक्झामिनर तुम्हाला इथे विचारू शकतो। प्रियदर्शनी महिला सहकारी बँक कोणत्या जिल्ह्यात आहे, तर इथे आपलं राईट आन्सर काय होणार आहे, बीड या जिल्ह्यात, ठीक आहे। नंतर बघा, नागपूर येथे काय सुरू करण्यात आलेले आहे, नॅशनल इन्स्टिट्यूशन ऑफ वन हेल्थ याची स्थापना कुठे झालेली आहे, नागपूर या जिल्ह्यात। बघा नंतर पुणेमध्ये कोणती सहकारी बँक आहे, शिवाजीराव भोसले सहकारी बँक, जिचे लायसन रद्द झालेले आहे आणि तिचे लायसन रद्द कोणी केले, भारतीय रिझर्व्ह बँकने। शिवाजीराव भोसले सहकारी बँक याचे लायसन कोणी रद्द केले, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने, ठीक आहे। नेक्स्ट बघा, पुडुचेरी केंद्रशासित प्रदेशाचे 15व्या विधानसभेचे अध्यक्ष कोण झाले, तर येथे आपलं राईट आन्सर आहे एल्बम सेल्वम हे पुदुचेरी केंद्रशासित प्रदेशाचे 15व्या विधानसभेचे अध्यक्ष झालेले आहे। इथे बघा, मी ऑप्शन घेतलेला आहे डॉक्टर शरण कुमार लिंबाडे यांना, तुम्हाला माहीतच असेल यांना कोणता पुरस्कार भेटलेला आहे, सरस्वती पुरस्कार। डॉक्टर शरद लिंबाडे यांना सरस्वती पुरस्कार भेटलेला आहे, नंदाखरे यांना कोणता पुरस्कार भेटलेला आहे, साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला भेटला, मराठी भाषेसाठी नंदाखरे। शरद पगारे यांना व्यास सम्मान पुरस्कार शरद पगारे यांना भेटलेला आहे। नेक्स्ट बघा, वाळवंटीकरण आणि दुष्काळ दिवस कधी साजरा केला जातो, तर इथे आपलं राईट आन्सर आहे 17 जूनला। कधी साजरा केला जातो, 17 जूनला वाळवंटीकरण आणि दुष्काळ दिन साजरा केला जातो। इथे बघा, 1 जूनला आपण कोणकोणते दिवस पाहिले, बघा 1 जूनला आपण जागतिक पालक दिन आणि जागतिक दूध दिन हे सुद्धा आपण 1 जूनला पाहिलं। नंतर बघा, 2 जूनला आपण तेलंगणा राज्य दिन कधी पाहिला, 2 जूनला। नंतर तुम्हाला आठवत असेल 3 जूनला आपण आंतरराष्ट्रीय सायकल दिन 3 जूनला। बघा एक वेळा पुन्हा, 1 जूनला जागतिक पालक दिन, जागतिक दूध दिन, 2 जूनला जागतिक तेलंगणा राज्य दिन, 3 जूनला आंतरराष्ट्रीय सायकल दिन आणि 17 जूनला आपण वाळवंटीकरण आणि दुष्काळ दिन पाहिला, ठीक आहे। नेक्स्ट बघा, 8व्या एशियन संरक्षण मंत्रालयाच्या बैठकीचे अध्यक्ष ब्रुनेई हा देश राहणार आहे। एशियन संस्थेचे मुख्यालय कुठे आहे? सर्वात आधी एशियनचे फुलफॉर्म काय आहे? असोसिएशन साऊथ ईस्ट एशियन नेशन हे याचं फुलफॉर्म आहे। आता बघा, याचं जे मुख्यालय आहे ते कुठे आहे, ते जकार्ता इंडोनेशियाला आहे। आता बघा, इथे काय घेतलेलं आहे मी,
ब्रिज आता जकार्ता इंडोनेशियाला कशाचे मुख्यालय आहे? एशियन एशियनचे मुख्यालय कुठे आहे? जकार्ता येथे. एशियनचे मुख्यालय जकार्ता येथे आहे. आता याची स्थापना कधी झालेली होती? याची स्थापना 8 ऑगस्ट 8 ऑगस्ट 1967 साली, 8 ऑगस्ट 1967 साली एशियन ऑर्गनायझेशनची स्थापना झालेली होती, जिचे मुख्यालय कुठे आहे? जकार्ता येथे आहे. नंतर बघा मी ऑप्शन काय घेतलेलं आहे, ऑप्शन घेतलेलं आहे मी ब्रिजिंग ब्रिजिंग चीन. काय घेतलेलं आहे? ब्रिजिंग चीन. आता बघा ब्रिजिंग चीनला संघाई कॉर्पोरेशन, संघाई कॉर्पोरेशनचे मुख्यालय आहे. संघाई कॉर्पोरेशनचे मुख्यालय कुठे आहे? ब्रिजिंग चीनला, जिची स्थापना कधी झाली? 15 जून, जिची स्थापना 15 जून 2001 ला. संघाई कॉर्पोरेशनची स्थापना कधी झाली? 15 जून 2001 ला, ज्याचे मुख्यालय कुठे आहे? ब्रिजिंग चीनला. नंतर बघा रोम इटली, नंतर काय आहे? रोम इटली. बघा इथे रोम इटली, रोम इटलीला कशाचे मुख्यालय आहे? अन्न व कृषी संघटना, अन्न व कृषी संघटना याचे मुख्यालय कुठे आहे? रोम इटलीला. अन्न व कृषी संघटना याचे मुख्यालय कुठे आहे? रोम इटलीला. ज्याला फूड अँड ऑर्गनाइज फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन, ज्याला आपण फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन म्हणतो, आणि याची स्थापना कधी झालेली होती? याची स्थापना मला तुम्ही कमेंटमध्ये आन्सर करा, ठीक आहे? याची स्थापना कधी झालेली होती याचे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की आन्सर करा. नंतर बघा इथे, आता तुम्हाला जर आठवत असेल इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनचे मुख्यालय कुठे आहे हे सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये करा. नंतर बघा पॅरिस फ्रान्स, पॅरिस फ्रान्सला युनिस्कोचे, पॅरिस फ्रान्सला कशाचे? युनिस्कोचे मुख्यालय आहे. पॅरिस फ्रान्सला युनिस्कोचे मुख्यालय आहे, ज्याची स्थापना कधी झालेली आहे? 1945 साली. पॅरिस फ्रान्सला युनिस्कोचे मुख्यालय आहे, ज्याची स्थापना 1945 साली झाली. आणि याचे जे डायरेक्टर जनरल आहे ते कोण आहे? डायरेक्टर जनरल आंद्रे अजुले, आंद्रे अजुले हे युनिस्कोचे डायरेक्टर जनरल आहे. नेक्स्ट बघा, जर तुम्हाला सेशन आवडत असेल तर सेशनला लाईक करा, तसेच तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा, जेणेकरून मी जेव्हाही व्हिडिओ अपलोड केला तेव्हा तुम्हाला याचा लाभ होईल. बघा वर्ष 2021 ते 2024 या काळासाठी, वर्ष 2021 ते 2024 या काळासाठी आशिया पॅसिफिक प्रदेशातून आंतरराष्ट्रीय कामगार संघ. बघा वर्ष 2021 ते 2024 या काळासाठी आशिया पॅसिफिक प्रदेशातून आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या प्रशासकीय मंडळाचे उपसदस्य कोणते देश आहे? तर इथे आपला राईट आन्सर आहे बांगलादेश. हा वर्ष 2021 ते 2024 या काळासाठी आशिया पॅसिफिक प्रदेशातून आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या प्रशासकीय मंडळाचे उपसदस्य राहणार. आता इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन याचे मुख्यालय कुठे आहे हे मी तुम्हाला विचारलेलं आहे, याचे मला नक्की कमेंटमध्ये आन्सर करा. आणि याचे उपाध्यक्ष कोण आहे? उपसदस्य बांगलादेश आहे. आता बघा इथे ऑप्शन घेतलेला आहे मी चिली, चिलीला स्वच्छ ऊर्जा मंत्रिस्तरीय बैठक, स्वच्छ ऊर्जा मंत्रिस्तरीय बैठक चे आयोजन करण्यात आले आहे 2021 साली, जी कितव्या क्रमांकाची आहे? 12व्या क्रमांकाची स्वच्छ ऊर्जा मंत्रिस्तरीय बैठक आहे. 2021 चिली या देशात आयोजित करण्यात आली. 2022 जी 13व्या क्रमांकाची स्वच्छ ऊर्जा मंत्रिस्तरीय बैठक राहणार ती अमेरिकेला होणार आहे. 2023 कुठे होणार आहे? भारतात, जी 14व्या क्रमांकाची राहणार. 2023 भारतात स्वच्छ ऊर्जा मंत्रिस्तरीय बैठक होणार आहे, जी 14व्या क्रमांकाची राहणार. आणि 2020 कुठे झाली होती? सौदी अरबला. 2020 कुठे झाली होती? सौदी अरबला. आणि ती 11व्या क्रमांकाची होती. नेक्स्ट बघा आंतरराष्ट्रीय खते इंटरनॅशनल फर्टिलायझर ऑर्गनायझेशन याचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली? आंतरराष्ट्रीय खते संघ याचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली? तर इथे आपला राईट आन्सर आहे स्विन टोले होलसेटर यांची निवड करण्यात आलेली आहे आंतरराष्ट्रीय खते संघ याचे अध्यक्ष म्हणून. इथे बघा मी ऑप्शन घेतलेला आहे डॉक्टर सुनील बळीराम गायकवाड यांना कोणता पुरस्कार भेटलेला आहे? यांना डॉक्टर
बी आर आंबेडकर यांना डॉक्टर बी आर आंबेडकर पुरस्काराने सन्मानित केलं गेलं आहे. कोणाला? डॉक्टर सुनील बळीराम गायकवाड यांना. इथे बघा, मुरली के नटराजन, मुरली के नटराजन हे डी सी बी बँकचे MD अँड CEO म्हणजेच मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक आहे. कोण? मुरली के नटराजन. कोणत्या बँकचे? डी सी बी बँकचे. ठीक आहे. नेक्स्ट बघा, एशियन री इन्शुरन्स कॉर्पोरेशन, एशियन री इन्शुरन्स कॉर्पोरेशन पुनर्नियुक्त अध्यक्ष कोण? एशियन री इन्शुरन्स कॉर्पोरेशन याचे पुनर्नियुक्त अध्यक्ष कोण? तर इथे आपला राईट आन्सर आहे डेनिस बी फुना. डेनिस बी फुना हे एशियन री इन्शुरन्स कॉर्पोरेशनचे पुनर्नियुक्त अध्यक्ष झाले. आता बघा, कॉलिनेट मकॉसो, कॉलिनेट मकॉसो हे कोण आहे? हे कॉंगो या देशाचे प्रधानमंत्री आहे. कॉंगो या देशाचे प्रधानमंत्री कोण आहे? कॉलिनेट मकॉसो. कॉंगो या देशाचे चालन कोणते आहे? फ्रँक. आता तिथे राजधानी कोणती आहे याची तुम्ही मला कमेंट करा. नंतर बघा, लुई लमुलासो, लुई लमुलासो हे कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहे? हे राष्ट्राध्यक्ष आहे कोणत्या देशाचे? इक्वेडोरचे राष्ट्राध्यक्ष लुई लमुलासो. इक्वेडोरची राजधानी क्विंटो आणि डॉलर तिथे चालन चालतात. क्विंटो राजधानी आहे इक्वेडोरची आणि डॉलर तिथे चालन चालतात. ठीक आहे. नंतर बघा, मिगुएल डायस कॅनेल हे क्युबा या देशाचे राष्ट्रपती आहे. क्युबा या देशाचे राष्ट्रपती कोण आहे? मिगुएल डायस कॅनेल. आता क्युबा या देशाची राजधानी हवाना, क्युबा या देशाची राजधानी हवाना आणि पेसो तिथे चालन चालतात. ठीक आहे. नेक्स्ट बघा, जर तुम्हाला सेशन आवडत असेल तर सेशनला लाईक करा. तसेच तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. बघा, आजची पहिली न्यूज, शाश्वत ग्रॅस्ट्रॉनॉमी म्हणजे सुग्रास शास्त्र दिवस 18 जूनला साजरा केला जातो. शाश्वत ग्रॅस्ट्रॉनॉमी म्हणजे सुग्रास शास्त्र दिवस 18 जूनला साजरा केला जातो, ज्याला आपण सस्टेनेबल ग्रॅस्ट्रॉनॉमी डे सुद्धा म्हणतो. सस्टेनेबल ग्रॅस्ट्रॉनॉमी डे कधी साजरा केला जातो? 18 जूनला. नेक्स्ट बघा, 2021 ग्लोबल पीस इंडेक्स, 2021 ग्लोबल पीस इंडेक्स यांच्या यादीत जगातील सर्वात शांततापूर्ण देश आइसलँड आहे. 2021 ग्लोबल पीस इंडेक्स यांच्या यादीत सर्वात शांततापूर्ण देश आइसलँड आहे. आता बघा, यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर कोण आहे? दुसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंड आहे. तिसऱ्या क्रमांकावर डेन्मार्क आहे. तिसऱ्या क्रमांकावर कोण आहे? डेन्मार्क. चौथ्या क्रमांकावर पोर्तुगाल आहे. चौथ्या क्रमांकावर कोण आहे? पोर्तुगाल. आणि लास्ट क्रमांकावर कोण आहे? अफगाणिस्तान. आणि लास्ट क्रमांकावर कोण आहे? अफगाणिस्तान. बघा, 2021 ग्लोबल पीस इंडेक्स यांच्या यादीत जगातील सर्वात शांततापूर्ण देश कोणता आहे? आइसलँड. दुसऱ्या क्रमांकावर कोणता आहे? न्यूझीलंड. आणि तिसऱ्या क्रमांकावर डेन्मार्क. चौथ्या क्रमांकावर पोर्तुगाल. आणि लास्ट म्हणजे सर्वात शेवटी अफगाणिस्तान आहे. आणि यामध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे? 135वा. भारताचा कितवा क्रमांक आहे? 135वा. जागतिक शांतता अहवालसुद्धा म्हणू शकता तुम्ही याला. नेक्स्ट बघा, केंद्रीय आदिवासी कार्य मंत्रालयाने संकल्प से सिद्धी उपक्रमाचा नवी दिल्ली येथे प्रारंभ केला. केंद्रीय आदिवासी कार्य मंत्रालयाने संकल्प से सिद्धी उपक्रमाचा नवी दिल्ली येथे प्रारंभ केलेला आहे. ज्याला संकल्प से सिद्धी या उपक्रमाचा प्रारंभ केला, ज्याला मिशन वन धन म्हणून ओळखले जाते. ज्याला मिशन वनधन म्हणून सुद्धा ओळखले जाते. वनधन म्हणून सुद्धा ओळखले जाते. आता बघा, केंद्रीय आदिवासी मंत्रालय कोणाकडे आहे? अर्जुन मुंडा यांच्याकडे. नेक्स्ट बघा, आशियासाठी गोल्डन मॅन पर्यावरणीय पुरस्कार, आशियासाठी गोल्डन मॅन पर्यावरण पुरस्कार 2021 याचे विजेता गुएन वान थाई हे आहे. बघा, आशियासाठी गोल्डन मॅन पर्यावरणीय पुरस्कार याचे विजेता गुएन वान थाई हे कुठचे आहे? हे व्हिएतनामचे व्यक्ती आहे. हे व्हिएतनाम या देशाला बिलॉंग करतात. गुएन वान थाई, ठीक आहे. व्हिएतनामची राजधानी हनोई आणि डॉंग तेथे चालन चालतात. हनोई तेथे
हनोई तिथे राजधानी आहे आणि डोंग तिथे चालन चालतात. आणि आशियासाठी गोल्डन मॅन पर्यावरणीय पुरस्कार कोणाला भेटला? गुएन वान थाई, जे व्हिएतनामचे आहे. व्हिएतनामची राजधानी हनोई आणि डोंग तिथे चालन चालतात. नेक्स्ट बघा, आय आय टी हैदराबाद या संस्थेच्या संशोधकांनी म्यूस्कोप नामक जगातील सर्वात छोटा मायक्रोस्कोप म्हणजे सूक्ष्मदर्शक यंत्र विकसित केले, ज्याचे 1 मिलियन मायक्रोस्कोपची व्यासाची प्रतिमा बनू शकते. 1 मिलियन मायक्रोस्कोपची व्यासाची प्रतिमा बनू शकते अशा म्यूस्कोप नामक यंत्राचा शोध कोणी लावला? आय आय टी हैदराबादने. आता तुम्हाला इथे डायरेक्ट क्वेश्चन होणार, आय आय टी हैदराबादच्या संशोधकांनी सर्वात छोटा मायक्रोस्कोप ज्याचे नाव काय ठेवले? म्यूस्कोप, ठीक आहे. किंवा आय आय टी हैदराबाद या संस्थाच्या संशोधकांनी एक सर्वात लहान मायक्रोस्कोप काढले ज्याचे नाव म्यूस्कोप आहे, हे सुद्धा विचारू शकतात. नेक्स्ट बघा, भारत सरकारने जागतिक व्यापार संघटना मिशन साठी भारताचे संचालक म्हणून आशिष चांदोरकर यांची निवड केली. भारत सरकारने जागतिक व्यापार संघटना मिशन यासाठी भारताचे संचालक म्हणून आशिष चांदोरकर यांची निवड केली. आता जागतिक व्यापार संघटना म्हणजेच वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन मिशनचे भारताचे संचालक कोण राहणार? आशिष चांदोरकर. नेक्स्ट बघा, क्रिकेटर सुरेश रैना यांनी स्वतःचे आत्मचरित्र असलेल्या पुस्तकाचे अनावरण केले. ज्याचे नाव बिलीव व्हॉट लाईफ अँड क्रिकेट थॉट मी. क्रिकेटर सुरेश रैना यांनी स्वतःचे आत्मचरित्र असलेल्या पुस्तकाचे अनावरण केले ज्याचे नाव बिलीव व्हॉट लाईफ अँड क्रिकेट थॉट मी या पुस्तकाला लिहिणारे लेखक कोण आहे? भारत सुदर्शन. काय केलेलं आहे सुरेश रैनाने? यांच्या स्वतःच्या आत्मचरित्र असलेल्या पुस्तकाचे अनावरण केले ज्याचे नाव बिलीव व्हॉट लाईफ अँड क्रिकेट थॉट मी हे आहे. आणि या पुस्तकाला कोणत्या लेखकाने लिहिले? भारत सुदर्शन या लेखकाने या पुस्तकाला लिहिलेले आहे. हे पुस्तक आठवून ठेवा, हा पुस्तक महत्त्वाचा आहे, तुम्हाला एक्झामला विचारू शकतात. नेक्स्ट बघा, निर्मल मिल्खा सिंग यांचे निधन झाले. ते एक हॉलीबॉल खेळाडू होते. निर्मल मिल्खा सिंग यांचे निधन झाले. ते एक हॉलीबॉल खेळाडू होते. नेक्स्ट बघा, मध्य प्रदेश सरकारने युवा शक्ती कोरोनामुक्ती अभियान सुरू केले. कोणी? मध्य प्रदेश सरकारने काय केलेलं आहे? युवा शक्ती कोरोनामुक्ती हे अभियान सुरू केलेले आहे. बघा, जर तुम्हाला आजचा सेशन आवडला असेल तर सेशनला लाईक करा. तसेच तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हाही व्हिडिओ अपलोड केला तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन प्राप्त होईल. आणि मॅक्झिमम लोकांना हा व्हिडिओ शेअरसुद्धा करा. थँक्यू.